अरुण भोईर अनुभव आहे. यावेळेस कुठलंही टेन्शन नाहीये. जरी सतीश कुठेतरी खेळण्याचा प्रयत्न झाला नसावा असं मला वाटलं होतं, मात्र रमा ठाकूर यांचा तो फटका जबरदस्त फटका यावेळेस. आणि खरोखरच एक जर यावेळेस ऑफ साईडला पंच केलं गेलं चेंडूला, जे बॅटर्स आहेत त्याप्रमाणे तितकीच ताकद गोडबंदर मध्ये देखील आहे. यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा नटराज मुद्रेमध्ये आज स्ट्रोक खेळला चेंडू वन बॉन्स. उद्या ना हिंदी चालेल, रोमॅन्टिक गाणी आली तरी चालतील. फुल टॉस यावेळेस ऑफ साईडला अतिशय सुंदर फटका पाहतो आपण. एक्स्ट्रा कबड्डी बराचसा बदल झालेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा इन साइड आउटचा फटका, कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय. जय चाळीसचे खेळाडू 45 मध्ये इन झाले तर नवीन काही 35चे खेळाडू इन झालेले आहेत. इथे चेंडू थांबणार नाहीये, हा चेंडू थांबणार नाहीये, निघून जातोय सरळ. आणि त्यांचे देखील नक्कीच चांगल्या प्रकारे प्रतिसाद मालवणीच्या या स्पर्धेला दिले गेलेले आहेत. ऑफडेल या स्पर्धेला आणि ज्यावेळेस या स्पर्धेला रंग चढेल त्यावेळेस मात्र असे फटके पाहायला तुम्हाला नक्कीच मिळतील. यावेळेस रमा 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 आणि रमा आणि धावसंख्या या ठिकाणी करतोय ओळा स्पोर्ट्स ओळा. फुलटोस पुन्हा एकदा यावेळेस ऑन द राईस चेंडूला खेळलं गेलं डीप लॉंग मालवणीचं मैदान. पुन्हा एकदा बॉडीला टर्न करून चेंडूला खेळलं गेलं. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये.